आणि इंडियाच्या बैठकीमध्ये समन्वय नाही आणि ते कोणताही चेहरा देऊ शकत नाही तसा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय तसंच एक देश एक निवडणूक धोरण फार महत्वाचं आहे असं वक्तव्यही प्रवीण दरेकरांनी केलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे अल्पेश करकरे यांना आज इंडियाची देखील बैठक सुरू झालेली आहे या इंडियाच्या बैठकीकडे कसं पाहताय त्यांच्यामध्ये अजूनही या इंडियाचा चेहरा कोण समन्वय समितीत कोण असेल याबाबत या चर्चा झालेली नाही आणि अजूनही ठरलेलं नाही लोगोचं देखील अनावरण होणार होतं मात्र ते देखील पुढे ढकललं आहे असं कळतंय कसं पाहताय एकंदरीत याकडे चेहरा नसलेला इंडिया होऊ शकत नाही त्यामुळे ती इंडी आघाडी आहे इंडिया, hmm. इंडिया अलायन्स hmm. आणि मला वाटतं त्याला इंडिया अलायन्स किंवा आघाडी म्हणण्यापेक्षा इंडी आघाडीला चेहरा नाही चेहरा देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं एकमुखी किंबहुना सर्वव्यापी असा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा या देशवासियांना हवा आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यासमोर चेहरा देण्याचं ना धाडस ना त्यांच्यामध्ये क्षमतावान कुवत असणारा नेता जो संपूर्ण देशाला लीड करेल असा दिसत नाही अनेक चेहऱ्याचा त्या ठिकाणी जे काय म्हणतात तो आहे वन नेशन वन इलेक्शनसाठी आता माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे वन नेशन वन इलेक्शन ही भावना काय वाटते तुम्हाला या संदर्भात नाही मला वाटतं खरं म्हणजे अशा प्रकारचा जर विचार असेल तर तो माझ्यासारखा का कार्यकर्त्यासाठी स्वागतार्ह असेल याचं कारण आपण बघाल की या देशामध्ये सतत पाच वर्ष निवडणुका सुरू असतात त्याकरता यंत्रणा लागलेली असते करोडोचा खर्च होतो कार्यकर्त्यांचा असेल नेत्यांचा असेल जनतेचा वेळेचा अपव्यय होतो आणि जर अत्यंत नियोजनबद्धपणे त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन केलं तर मला वाटतं सर्वार्थानं या ठिकाणी ते फायद्याचं ठरेल असं माझं स्वतः एक नागरिक आणि कार्यकर्ता म्हणून मत आहे विरोधक यावर टीका करतायत कुठेतरी इंडियाच्या बैठकीकडून दुर्लक्ष लक्ष विचलित करण्यासाठी असं काहीतरी केलं जात आहे विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आलेलं आहे असं विरोधक म्हणत आहेत नाही मला वाटतं इंडी आघाडी जी आहे त्या इंडी आघाडीचं स्वतःविषयी फाजील मत तयार होताना दिसत आहे कारण मोदी साहेब इंडी आघाडीचा विचार पण करत नाहीत तर ते देशवासियांसाठी काय आहे या देशाच्या विकासासाठी काय हवं याचा सतत विचार त्यांच्या मनामध्ये असतो अशा प्रकारचं कडबोळ मोदी साहेबांच्या खिज गिणतीतही नाही किंबहुना त्या या गोष्टीला महत्त्व देत नाहीत नागरिक आणि देशवासियांचा विचार चोवीस तास त्यांच्या मनामनामध्ये असतो आणि कृतीतना दिसून येतो त्यावर मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट